चला लास्ट टाइम आपण होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व केले होते, 2x2 मॅट्रिसेसचं रो ट्रान्सफॉर्मेशनने इनवर्स काढले. ओके चला, ज्यांचे काही होमवर्कचे एक्झाम्पल बाकी असेल किंवा डाऊट असेल त्यांनी क्लिअर करून घ्यायचं आहे. मागचे जे एक्झाम्पल मी होमवर्कला दिले होते, जवळपास मी 7 एक्झाम्पल होमवर्कला दिले होते, त्या एक्झाम्पल्समध्ये सर्व प्रकारचे होते, चारीच्या चारी इलेमेंट बदलणं किंवा एखादा मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट जर मोठा आला तर त्याच्यात आपण कॅल्क्युलेशन करत असताना छोट्या छोट्या पार्ट्सकडे कसं लक्ष देणं. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, ज्यावेळेला आपण ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटीमध्ये येतो, मी सुरुवातीला आपण ज्यावेळेला मॅट्रिसेस चॅप्टर स्टार्ट झालं त्यावेळेला आपण काही एक्झाम्पल्स घेतले होते की एखाद्या मॅट्रिसेसला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करताना काय केलं पाहिजे. मग आपल्याला फक्त तेच ऑपरेशन इथे अप्लाय करायचे ह्या ए मॅट्रिसेसवर, बरोबर ना. ए इनवर्सचा त्याच्यामध्ये काही रोल नसतं, ए इनवर्स ऍज इट इज राहणार, त्याला आपण शेवटपर्यंत कारण त्याला फाइंड आउट करायचं आपल्याला. मग आपण काय करतो, हा जो ए मॅट्रिक्स आहे ह्या ए मॅट्रिक्स मधल्या जेवढे एलिमेंट आहेत तेवढ्या एलिमेंटला आयडेंटिटी मध्ये कसा कन्वर्ट होईल याचा आपण विचार करतो. डायगोनल एलिमेंट 1 आणि उरलेले सर्व एलिमेंट काय पाहिजे, 0 पाहिजे असतात. जर 2x2 घेतला तर आपल्याकडे 4 एलिमेंट येतात, चारही एलिमेंट आपल्याला त्या पद्धतीने पाहिजे ज्या पद्धतीने आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये ते दिसत असतात. मग आपण एक डोक्यात ठेवलं पाहिजे की याला कन्वर्ट तर करतोच आपण, याच्यावरचं ऑपरेशन चुकायला तर नकोच आहे. ऑपरेशन चूज करत असताना बऱ्याच जणांचा डाऊट एक आहे की ह्या ऑपरेशनला सिलेक्ट केलं कसं, ह्या ऑपरेशनला चूज केलं कसं. पोरांना एक लक्षात घ्या, ऑपरेशन मी कशावरून चूज करतोय, त्या मॅट्रिसेसमध्ये जसे एलिमेंट आहेत त्या पद्धतीने चूज करतोय. ते काय आपल्या माझ्या मनाने घेत नाही किंवा आपण त्या एखाद्या पर्टिक्युलर काही दिलेलं नाही आहे की हेच ऑपरेशन तिथे घेतलं पाहिजे, नाही. नंबर बदलला, त्या मॅट्रिसेसमध्ये नंबर बदलले ते ऑपरेशन चेंज झाले. मग ऑपरेशन कसे बदलतात, अगोदरचं एक्झाम्पल नंतरचं एक्झाम्पल कम्पेअर करा, त्या दोघं एक्झाम्पलला ज्या वेळेला तुम्ही कम्पेअर करता त्यावेळेला तुम्हाला कळेल की हा आपल्याला असा ऑपरेशन आपल्याला चूज करायचं आहे. म्हणजे इलिमेंट कसे बदलतोय हे आपण त्याच्यावरनं ठरवायचं आहे. हे लक्षात घ्या की आपण ह्या ए मॅट्रिसेस मधले जे नंबर्स असतील त्या नंबर्स नुसार त्याच्या पोझिशन नुसार आपण त्यांना कन्वर्ट करतो. ते काही एखादी फिक्स प्रोसेस नाही. हा, ती फिक्स प्रोसेस कोणती, त्याला 4 ऑपरेशन घ्यावं लागतील, 2x2 असेल तर ते आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचे, ही त्याची फिक्स प्रोसेस. पण त्याच्यातले एलिमेंट जर बदलले तर ते ऑपरेशन सुद्धा काय होणार, माझं बदलणार आहे. म्हणून लक्षात असू द्या की ए इनवर्स इंटू ए इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट करायचं आहे. बरेच जण काय करतात की ऑपरेशन आपण जे याच्यावर अप्लाय करतो तेच कोणावर अप्लाय करावं लागतात, आयडेंटिटीवर अप्लाय करावं लागतात. मग अप्लाय करत असताना आपण इथे मिस्टेक होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन आलं पाहिजे, एका ऑब्झर्वेशन. आपण आताशी फक्त 2x2 मध्ये आहोत, आपल्याला तर 3x3 म्हणजे आपल्याला 9 एलिमेंट बदलायचे, 9 ऑपरेशन आपल्याला एका ठिकाणी घ्यायचे. म्हणून लक्षात असू द्या की आपण जे ऑपरेशन घेणार ते आपल्या अजून लेंदी प्रोसेस मध्ये घ्यायचे बाकी आहे. चला मग आता जे होमवर्कचे एक्झाम्पल आहेत ते होमवर्कचे एक्झाम्पल सर्व झाले होते का, सर्व एक्झाम्पल झाले होते शुभम? हा, मग ते एक्झाम्पल सांगा मला पटकन, कोणते आले नव्हते ते एक्झाम्पल सांगा, नंबर सांगायचा आणि एक्झाम्पल सांगायचं आहे. सृष्टी, थर्टीन एक्झाम्पल सांग मला, परत सांग, आवाज नाही. 16 नंबर्स, ओके. एक्झाम्पल फिफ्टीन नंबर, बरं ठीक आहे, 15 सांग, ते पण घेऊ. 1 3, ओके ओके, 6 1 3 2, हेच एका चेक करू का एकदा, हेच एक्झाम्पल आहे. ओके, आता लक्षात घ्या मी ऑपरेशन कसे चूज करतो, ओके, किंवा मी ऑपरेशन घेताना कशा पद्धतीने घेतो. ओके, त्याच्यातले जे एलिमेंट आहे मी त्या पद्धतीने चूज करेल. हा जो असेल तो मॅट्रिक्स माझा गिव्हन मॅट्रिक्स असेल, असं मी जर गिव्हन, दॅटफॉर मी फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेक अ डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स, 6 1 3 2. डिटर्मिनंट चला सांगा बरं, डिटर्मिनंट काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6 × 2 = 12, 3 = 9, विच डज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला दुसरं ऑपरेशन मी घेईल त्यावेळेला 9 कुठेतरी दिसायला लागेल.
कारण तो माझा डिटरमिनेंट आहे किंवा ऍडजस्टमेंट माझी त्याच्यामध्ये दिसायला लागेल. ओके, देअरफॉर ए इज अ नॉन सिंगुलर मॅट्रिक्स, देअरफॉर ए इज इन्व्हर्टिबल, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. नाउ टू फाइंड ए इनवर्स बाय यूजिंग रो ट्रांसफॉर्मेशन्स. नाउ देअरफॉर कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता लक्षात घ्या, व्हॅल्यू उचलायच्या, याच्यामध्ये पुट करायच्या. व्हॅल्यू 6 1 3 2 हा ऍज इट इज ए इनवर्स इंटू आहे, प्लस आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, जर कोणाला काही इथे डाऊट असेल किंवा हा का घेतला कसा घेतला, तर तिथे जागेवर क्लिअर करणं हे मस्त आहे. कारण कसं आहे, मग नंतर झालं की त्यानंतर मग घेणं कठीण होऊन जातं, ते समजायला पण, कारण इथे मी बोलून घेतो त्यामुळे तुम्हाला पटकन कळून जाईल. ओके, आता ऑब्झर्वेशन काय सांगताय, काय करावं लागेल, मग या पूर्ण रोला कशाने डिवाइड करावं लागेल, सिक्स ने डिवाइड करावं लागेल. मग पूर्ण रोला करेल ना मी. ओके, मग रोला मी डिवाइड करतोय, लक्षात घ्या मी चूज काय करतोय, मग मी काय करेल, कोणाला चेंज करतोय, आर वन ला. आर वन चेंजेस टू आर वन अपॉन सिक्स, आर वन अपॉन सिक्स. चला मग सांगा, आता सिक्स अपॉन सिक्स किती आहे, दॅट्स वन अपॉन सिक्स. ओके, हा थ्री आणि टू ऍज इट इज. मी फक्त आर वन ला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, ज्याला चेंज करेल तोच बदलेल याच्यात. इथून इकडे जात असताना याला ज्या वेळेला चेंज करेल त्यावेळेला तो इकडे येताना तो लक्षात घ्या, इक्वल्स टू वन अपॉन सिक्स, झिरो अपॉन सिक्स, झिरो वन. ओके, पूर्ण रो बदलून जाईल. ओके, चला मग पुढची स्टेप काय असेल, बरोबर, दॅट्स आर टू चेंजेस टू आर टू मायनस थ्री आर वन. का बरं असं ऑपरेशन का घेतलं, हे ऑपरेशन का घेतलं मी असं, कारण मला इथे झिरो पाहिजे होता, मग याला झिरो करण्यासाठी मी कोणाचा वापर केला, कोणाचा वापर केला, फर्स्ट रो चा वापर केला, फर्स्ट रो मधल्या पहिल्या एलिमेंटचा. इथे काही होतं ना, मी ज्यावेळेला एक पर्टिक्युलर सिस्टीम ठेवतो त्यावेळेला आधीचे एलिमेंट जे चेंज केलेत ना ते बदलत नाही, म्हणून लक्षात घ्या, याला वन केलंय, त्यानंतर मी आलो आर टू कडे, याला झिरो करायचं होतं, मी याला मायनस थ्री ने मल्टिप्लाय करून याच्यात वापर केला. पण मग चेंज कोणाला करतोय, चेंज कोणाला करतोय, आर टू ला. आर वन चा काही संबंध आहे का त्याच्यात, आर वन चा काही संबंध नाही, फक्त त्याचा वापर करतोय, म्हणून जो चेंज करतोय तो इथे व्यवस्थित मेन्शन करा. ओके, बघ चला सांगा पटकन, वन वन बाय सिक्स. ओके, इथे काय मग झिरो, बरोबर ना, मग इथे आर टू ऑपरेशन मी एकदा लिहून घेतो, आर टू मायनस थ्री आर वन. ओके चला इलिमेंट सांगा, इथे आर टू काय, याचं काम झालं, इकडे चेंज झाला आर टू मधला पहिला एलिमेंट, आता दुसरा एलिमेंट पण मला बदलावा लागेल. आर टू काय, टू मायनस थ्री इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला आर वन काय, वन बाय सिक्स, बरोबर ना. मग आता लक्षात घ्या, याला भाग जातोय, भाग मी देऊन देतोय किंवा एखादा कॉमन नंतर वगैरे काढायचा प्रयत्न करतो. ओके, इथे काय येतोय, टू, बरोबर आहे, मग टू मायनस वन अपॉन टू, बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय, थ्री अपॉन टू, दॅट्स थ्री अपॉन टू इंटू ए इनवर्स इक्वल्स टू वन बाय सिक्स, झिरो. आता इथे कारण पूर्ण रो बदले ना, हा तर रो बदलतोच आहे पण हा सुद्धा रो बदले, मग चला सांगा बरं पटकन, आर टू काय इथे, झिरो मायनस थ्री, झिरो मायनस थ्री इंटू आर वन किती आहे, भाग दिल्यानंतर काय मिळेल, मायनस वन हा, बरोबर. आणि इथे वन आहे, वन मायनस थ्री इंटू झिरो, इथे पटापट ऑपरेशन करून घेतलं तरी चालतात ना, वन मायनस थ्री इंटू आर वन काय इथे, झिरो, आर टू मायनस थ्री इंटू झिरो, दॅट्स वन इज अ वन अगेन. बघा
याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? लक्षात घ्या, होमवर्कचे एक्झाम्पल मी का सॉल्व्ह करून देतोय, कारण ते तुम्हाला कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. ओके, नाव नंतर आता याला काय करायचंय? हा मग याचा इन्व्हर्स काय येईल? रेसिप्रोकल. इन्व्हर्स नाही, त्याला रेसिप्रोकल म्हटलं. कोणाला? फक्त आर टू चेंजेस टू 2 अपॉन 3 इंटू आर टू. त्या पूर्ण रोला 2 अपॉन 3 ने काय करायचं? मल्टीप्लाय. त्याचं 3 अपॉन 2 नेच का करायचं? इथे व्हॅल्यू 1 आला पाहिजे. मग चला सांगा बरं पटकन, मला मॅट्रिसेस काय? 1 ऍज इट इज, 1/6 ऍज इट इज. हा 0 इंटू 2/3 काय येणार? 0 च ना. एक लक्षात घ्या, हा बदलायला नको म्हणून त्याने मल्टीप्लाय केलं. झिरो ला कोणत्या व्हॅल्यू ने मल्टिप्लाय केलं तर 0 येईल. मग आता हा 2 अपॉन 3 इंटू 3 अपॉन 2 किती आहे? 1 हा 2 अपॉन 3 इंटू मायनस 1. हा 2 हा 2 कॅन्सल झाला, काय आला इथे? नंतर या 1 ला मल्टिप्लाय केलं, इथे काय येईल? 2/3. ओके, हा आणि पहिला रो ऍज इट इज आहे, 1/6 0. बर, पुढे पुढे काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट अरे आपल्याला याला 0 करायचंय ना, त्याला 6 ते मल्टिप्लाय करून चालेल का? 6 होऊन जाईल ना, 6 × 1 म्हणजे 6. देन वी हॅव टू यूज द सेकंड रो अँड कन्वर्ट दिस 1/6 इंटू 0. दॅट्स आर 1 चेंजेस टू आर 1 मायनस 1/6 इंटू आर 2. याचा वापर करायचा, याला मायनस 1/6 ते मल्टिप्लाय करायचं आणि त्याला 0 करावं लागेल. मग बघा आता काय होत आहे, 1001 आता कन्वर्ट होऊन जातो इक्वल्स टू. चला मग आता मॅट्रिसेस मध्ये एलिमेंट बघा. दस आर 1 मायनस 1/6 इंटू आर 2. आर 1 काय इथे 1/6, 1/6 इंटू त्या ठिकाणी आर 2 काय? मायनस 1/3. देन वी हॅव टू टेक ऍज 1/6 मायनस मायनस गेट प्लस 1/6 इंटू 3. डिनॉमिनेटर दोघांचा सेम करून घ्या म्हणजे आपल्याला पटकन आन्सर मिळून जाईल. 3 इंटू 6 इंटू 3 प्लस 1/6 इंटू 3. म्हणजे मी पहिल्या टर्म मध्ये 3 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं दोघांचा डिनॉमिनेटर. 3 प्लस 4 अपॉन 6 इंटू 3, सॉरी दॅट्स 1, दॅट्स 1 इज अ 4. डिनॉमिनेटर सेम आल्यावर मग भाग जातो याला, हा 2 हा 3, म्हणजे हा काय आला? 2/9. मी आधी सांगितलंय कॅल्क्युलेशन परफेक्ट ठेवा, आणि ऍक्च्युली बघायला गेलं मी तोंडी आणि पटकन पण करू शकत होतो जर तुमचे कॅल्क्युलेशन परफेक्ट असतील तर. कळतंय का सर्वांना? हे कळतंय का सर्वांना? ओके, नंतर इथे आर 2 वन आणि आर 2, आर 1 काय? 0 मायनस 1/6 इंटू आर 2 काय? 2/3. मग भाग गेल्यानंतर बघा काय मिळतो, हा 1 आणि हा 3, बरोबर ना. मग काय येईल इथे? मायनस 1/9, मायनस 1/3 आणि 2/3 झाला ना. बघा आता हा आयडेंटिटी आला, हा ए इनवर्स. आता इथे मी काय करतो, याला 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करून देतो, म्हणजे मला असं काहीतरी मिळेल 2/3 मायनस 1/ इथे नाही, देन मायनस 3/9, दॅट्स 6/9. 1/9 बाहेर घेतला ए इनवर्स, दॅट्स वी हॅव टू कन्वर्ट 2 − 1 − 3 = 6. बघा बरं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बसतोय का हा?
फॉर्मुल्यामध्ये बसतोय का? डिटर्मिनंट किती होता? नाईन. ऍडजस्ट होतोय का इथे? बरोबर. डायगोनल एलिमेंट चेंज झालेत का? दोघं साईन बदलले उरलेले एलिमेंटची मायनस वन आणि मायनस थ्री. या एक्झाम्पल मध्ये कोणाला काही डाऊट? निकिता, ओंकार, प्रांजल, प्रेरणा, वैष्णवी, वेदिका, संघमित्रा, पोरांनो क्लिअर करत राहा. कारण जेवढं तुम्ही क्लिअर करशाल, जेवढं तुम्ही आत्ता क्लिअर करून समजून घेशाल, तेवढं आपलं रेकॉर्डेड आहे. तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ बघशाल, त्यावेळेला आपला काय डाऊट होता हा परत एकदा बघितला की त्यावेळेला परत क्लिअर होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतोय, आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जेवढं समजून घेशाल तेवढं पुढचे एक्झाम्पल सोपे जातील. कारण मी अजून 3x3 कडे गेलेलो नाही. जेव्हा तुम्ही इथे असाल त्यावेळेला जास्तीत जास्त गोष्टी क्लिअर करा. 2x2 सगळ्यांना व्यवस्थित जमायलाच पाहिजे, तरच आपल्याला पुढे कंटिन्युटी होत आहे. लक्षात. चला पुढचं एक्झाम्पल कोणतं होतं? हा, बोला, कोणाला डाऊट आहे? 16 नंबर. हा सांग ना, पुढचं एक्झाम्पल सांग ना. फटाफट सांगतो. ओके ना, मग बघा. 1, 3, 4, 1. वन मायनस 12 इक्वल्स टू -11 इक्वल टू डज नॉट इक्वल्स टू 0 विच इज इन्व्हर्टिबल. एकदम फटाफट आन्सर निघेल, कारण त्याच्यामध्ये आपल्याला तीनच एलिमेंट बदलायचे असते. 1, 3, 4, 1. आता या पुढच्या ऑपरेशन्सला एक ऑपरेशन कमी लागेल इथे, कारण आपल्याला फक्त तीनच एलिमेंट बदलायचे आहेत. कारण हा ऑलरेडी 1 आहे, मग आपण याचा वापर करायचा, याला 0 करायचा. R2 - 4 times of R1. देन वी हॅव टू गेट अ 1, 3. हा 0 होऊन जाईल. मग R2 काय? 1 1 - 4 × 3 लास्ट इज -11. 1 0 0 - 4 × R1 लास्ट इज -4. देन वी हॅव टू टेक अस 1 - 4 × 0 लास्ट इज 1. देन R2 changes to R2 upon -11. Then we have to get as 1, 3, 0, 1 into A inverse 1, 0, minus 4, that's 4 upon 11, that's minus 1 upon 11. पुन्हा एक लक्षात घ्या, जनरली जर तुम्ही विचार केला ना, तर आधीचं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल, त्याच्या पुढचं एक्झाम्पल, म्हणजे कम्पेअर करा. मागचं एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल कम्पेअर करा. आणि ज्या वेळेला तुम्ही कम्पेअर करशाल त्यावेळेला जास्तीत जास्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. हे लक्षात घ्या. पुढे इथे मायनस R1 changes to R1 minus 3 times of R2. ओके, मग काय पाहतोय? आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट होऊन गेला. 1 0 0 1 into A inverse is equals to. देन इथे काय ऑपरेशन बघा. R1 - 3 R2. R1 काय? 1 - 3 × R2 काय? इथे 4 upon 11. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. 11 - 12, 3 × 4 will be 12 upon 11. That's what is a -1 upon 11. Then what do we get next? R1 काय? 0 minus 3 into minus 1 upon 11. Minus minus get plus. That's what is a 3 upon 11.
नेक्स्ट काय 4 अपॉन 11 आणि माइनस 1 अपॉन 11 1 अपॉन 11 गेट आउटसाइड देन माइनस 1 3 4 माइनस 1 दैट्स व्हाट इज अ ए इनवर्स बघा आता कोणाला काही डाउट याचा कोणाला काही डाउट असेल तर क्लियर करायचा तसा बहुन व्यवस्थित आणि फॉर्म्युलामध्ये बसतो आपला लक्षात घ्या आपला डिटर्मिनंट मायनस 11 आहे ओके आपण इथे मायनस साइन बाहेर काढलेलं नाही ओके त्यामुळे हे मायनस साइन जे असेल ते मायनस साइन आतमध्ये चेंज केलेलं इलेमेंट साइन दिसतं तुम्हाला ओके नंतर अजून कोणतं एक्झाम्पल होतं एवढंच होतंय ओके आता पुढे जे मी एक्झाम्पल घेतोय टोटल किती एक्झाम्पल झाले आपले ओके पुढे 16 नंबरचं एक्झाम्पल होतं का 16 ओके ए विल बी कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा थोडं चेंज केलं एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटली बघा कारण याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे किंवा आपण इथे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये येऊन सेम ऍडजस्टमेंटची नंबर ओवर होते तीच ऍडजस्टमेंट इथेही करता येते हे लक्षात घ्या ओके नाउ पुढे बघा आधी आपण डिटर्मिनंट काढू घेऊ जे दिलं त्याला मेन्शन करा आधी लेट ए इक्वल्स टू कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा दॅट्स द रिझल्ट गिवन ओके पुढे बघा आता आधी आपण डिटर्मिनंट काढू देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा चला जसं आपण नंबर्स वर करतो तसं इथे ट्रिग्नॉमेट्री मध्ये करायचं सहज सांगा वर पटकन कॉस इंटू कॉस विल बी कॉस स्क्वेअर ओके साइन थीटा मायनस साइन थीटा दॅट्स मायनस मायनस गेट हियर प्लस साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल्स टू वन इक्वल्स टू वन विच डज नॉट इक्वल्स टू झिरो आता वन आला डिटर्मिनंट म्हणजे ऑब्व्हियसली या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढता येईल देयरफॉर ए इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स देयरफॉर ए इज इन्व्हर्टिबल देयरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट नाउ टू फाइंड ए इनव्हर्स बाय युझिंग रूट ट्रान्सफॉर्मेशन ओके युझिंग अ रूट ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव टू फाइंड अ ए इनव्हर्स वी हॅव टू कन्सिडर ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी चला आयडेंटिटी मॅट्रिक्स ए इंटू ए इनव्हर्स ए मॅट्रिक्स काय कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा इंटू ए इनव्हर्स इज इक्वल्स टू 1001 चला आता काय करावं लागेल हे मला तुम्ही सांगायचं आहे आर वन ला कॉस थीटा ने डिवाइड करायचं बरं पण मला इथे काय करायचंय वन करायचं ना मग कॉस थीटा ने कशाला डिवाइड करू कॉस थीटाला का डिवाइड करू कारण लक्षात घ्या मी इथे डिवाइड करेल इथे साइन अपॉन कॉस मिळेल नाही इथे डिवाइड वन तर नाही पण पुढचा पण विचार करा ना तुम्ही इथे काय होईल टॅन होऊन जाईल इथे वन अपॉन कॉस होऊन जाईल म्हणजे सेक होऊन जाईल इथे झिरो होऊन जाईल मग आपल्याला पुढे कन्वर्ट नाही करायचंय तुम्ही चेंज चुकीच्या पद्धतीने अप्रोच करताय मग लक्षात घ्या जर याला वन पाहिजे असेल तर आपली आयडेंटिटी एक्झिस्ट करा ना याची आयडेंटिटी एक्झिस्ट करा मग एक काम करा याला पहिल्या रोला कॉस ने मल्टिप्लाय करू
पहिल्या रोला कशाने मल्टिप्लाय करायचं कॉस्टने आणि दुसऱ्या रोला माइनस साइनने मल्टिप्लाय करू. लक्षात येते का काय सांगतोय? पहिल्या रोला कशाने मल्टिप्लाय करायचं कॉस्टने, कॉस्ट इनटू कॉस्ट काय होऊन जाईल कॉस स्क्वेअर, आणि दुसऱ्या रोला माइनस साइनने मल्टिप्लाय केलं माइनस माइनस प्लस साइन स्क्वेअर, बरोबर? म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय येईल? वन. लक्षात घ्या मी चेंज कोणाला करतोय, फक्त चेंज कोणाला करतोय आर वन ला. मग आता लक्षात घ्या कॉस थीटा इंटू आर वन मायनस साइन थीटा इंटू आर टू. मग मी कोणाला बदललं फक्त याच्यात? आर वन ला. लक्षात घ्या मी फक्त आर वन ला बदलतोय, आर टू चा काही एक संबंध नाही. मी आर टू ला ऍज इट इज ठेवतोय, इकडे जे बदल होतील ते. ओके आता बघा ऑपरेशन येऊन घेतो इथे. ऑपरेशन मध्ये एक व्हॅल्यू पुट करतो, कॉस थीटा इंटू आर वन मायनस साइन थीटा इंटू आर टू. कॉस थीटा इंटू आर वन काय? कॉस थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन थीटा इंटू आर टू काय? तिथे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. इथे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा काय येईल? मग वन आला, बरोबर आहे. आता तसंच हे ऑपरेशन कॉस थीटा आर वन काय? तिथे साइन थीटा मायनस साइन थीटा इंटू आर टू काय? तिथे काय येईल? बरोबर व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा का घेतला असं. दोघं सारखे दिसत आहेत का? कॉस थीटा इंटू साइन थीटा, साइन थीटा इंटू कॉस थीटा कॅन्सल होत आहेत ना दोघं. मग काय तो इथं? म्हणजे एकाच याच्यामध्ये दोघे आपले चेंज होऊन गेले, एकाच याच्यामध्ये चेंज होऊन गेले. ओके मग याच्याकडे या, आर टू काय, आर वन काय? इथे वन मायनस साइन थीटा इंटू झिरो, म्हणजे कोण राहील फक्त इथे? कॉस थीटा. आता झिरो जाईल का? आर वन काय इथे? कॉस थीटा इंटू झिरो मायनस साइन थीटा इंटू वन, म्हणजे काय इंटू इथे? मायनस साइन थीटा सेकंड रो ऍज इट इज. ओके आता याला काय करायचंय? आता जी रेग्युलर वे घेतली तशीच सांगा. हा मग आता रेग्युलर जसं केलं तर तसं सांगा. चला त्या वनचा वापर करून त्याला झिरो करा. या वनचा वापर करून त्याला झिरो करा. ओके आर टू चेंजेस टू आर टू मायनस, इथे ऑलरेडी मायनस आहे, म्हणून इथे काय घ्यावं लागेल? प्लस साइन थीटा इंटू आर वन, बरोबर आहे का? बर चला सांगा पुढे. मग मॅट्रासेस वन झिरो हा झिरो होऊन जाईल. ओके इथे सांगा आता काय भेटेल? आर टू काय? कॉस थीटा प्लस साइन थीटा इंटू आर वन काय? तिथे झिरो आहे. मग इथे काय राहील? फक्त कॉस थीटा राहील. ओके नंतर पुढे कॉस थीटा मायनस साइन थीटा एज इट इज. ओके चला पुढे इथे ऑपरेशन व्यवस्थित बघा. आर टू काय? झिरो प्लस साइन थीटा इंटू आर वन काय? तिथेच, म्हणजे साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके नंतर इथे सांगा पटकन, आर टू काय? वन प्लस साइन थीटा इंटू आर वन काय? मायनस साइन थीटा, म्हणजेच काय येईल? मग इथे वन मायनस साइन स्क्वेअर थीटा, इथे जरा आपल्याला चेंज करावा लागेल बरं का.
आपण डायरेक्टली घेऊ शकत नाही. इथे याला ऍज इट इज ठेवून द्या, 100 cos theta into a inverse is equals to cos theta as it is minus sin theta as it is, नंतर sin theta into cos theta as it is, 1 minus sin cos theta काय होतो, cos square theta. मी का घेतला तोही सांगतो. ओके, आता मला सांगा याला काय करायचंय, वन मग याला डायरेक्टली या रोला काय करा, डायरेक्टली कॉस थीटा ने डिवाइड करा. बघा बरं, डिवाइड केलं काय मिळतं, आर टू चेंजेस टू आर टू अपॉन कॉस थीटा, 1001 कॉस थीटा अपॉन कॉस थीटा काय आला, 1 आला, इंटू ए इनवर्स पुढे कॉस थीटा मायनस साइन थीटा. ओके, याला कॉस थीटा ने डिवाइड केलं ना, मग काय मिळेल, इथे एक कॉस थीटा कॅन्सल झाला साइन थीटा, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, एक कॉस कॅन्सल झाला, काय उरला, बघा बरं आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला ए इनवर्स, आणि हा माझा रिक्वायर्ड इनवर्स आला. बघा याच्यात कोणाला काही डाऊट, व्यवस्थित ऑब्झर्व करा. मी तुम्हाला याच्या रिलेटेड एक एक्झाम्पल होमवर्कला देणार आहे, याच फॉर्ममध्ये देणार आहे, असंच काहीतरी एक्झाम्पल असेल, आणि मग त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या स्टेपकडे जाणार, 3x3 मॅट्रिसेसकडे जाणार. याच्यात कोणाला काही डाऊट, व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि मग मला सांगा. समजतंय सगळ्यांना हे, ओके. मग याच्या रिलेटेड एक एक्झाम्पल घेऊ का होमवर्कला, मी परत एकदा मला वाटलं एक्सप्लेन करून सांगतो. याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री असल्यामुळे आपण याच्यात काम जास्त घेतलं, लक्षात घ्या, कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा होता, याचा डिटर्मिनंट घेतला, डिटर्मिनंट घेतल्यानंतर तो साइन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय येतो, 1 आला. ओके, देअरफोर ए इनवर्स एक्झिस्ट होतं, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, पुट केल्यानंतर मला इथे 1 पाहिजे होता, पण मी याला डिवाइड थ्रूआउट कॉस थीटा ने करणार नव्हतो, पण मी काय केलं की या कॉस थीटा याला असा व्हॅल्यूने मल्टीप्लाय अँड डिवाइड करा किंवा मल्टीप्लाय ऍडजस्टमेंट करा, या ठिकाणी 1 आला पाहिजे, आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, म्हणून मी याला कॉस ने मल्टीप्लाय केलं आणि याला जस्ट मायनस साइन ने मल्टीप्लाय केलं, मायनस साइन इंटू मायनस साइन प्लस साइन स्क्वेअर आला, कॉस इंटू कॉस काय आला, कॉस स्क्वेअर आला, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किती येतो, हे बघा, कॉस थीटा इंटू आर वन, या रोला कितीने मल्टीप्लाय केलं, कॉस थीटा, या रोला कशाने मल्टीप्लाय केलं, साइन स्क्वेअर मायनस साइन ने, बरोबर ना, मग या दोघांचा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय आला, इथे 1, नंतर इथे साइन थीटा, ज्यावेळेला मी याला सॉल्व्ह केलं त्यावेळेला दोघं व्हॅल्यू ज्यावेळेला पुट केला तो डायरेक्टली इथे काय मिळून गेला, 0 मिळून गेला, त्यामुळे चेंज करण्याची जास्त काही गरज पडली नाही, हे उलट सोपं आहे, आपल्या नंबरच्या एक्झाम्पल पेक्षा हे सोपं होऊन जातं ना. इथे काय पाहिजे होता, 1 पाहिजे होता, मग रेग्युलर याचा वापर केला, या मायनस साइन होता इथे प्लस साइन मल्टीप्लाय करा, याच्यामध्ये ऍड केला, मायनस साइन प्लस साइन काय झाला, 0 झाला. ओके, नंतर त्याच्यात बघा आर टू काय होता, कॉस थीटा प्लस साइन थीटा इंटू आर वन, मग त्यामुळे इथे काय झाला बघा, इथे 0 असल्यामुळे याला काही फरक पडला नाही, कॉस थीटा प्लस साइन थीटा इंटू 0 दॅट्स व्हाट इज द कॉस थीटा इक्वल, नंतर याच्यामध्ये ऑब्व्हियसली 0 होता त्यामुळे आपल्याला 0 प्लस साइन थीटा इंटू काय मिळाला, कॉस थीटा मिळाला, नंतर इथे आर टू काय होता, 1 मायनस साइन थीटा इंटू साइन थीटा दॅट्स व्हाट इज द 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची ऍज इट इज ठेवलं सगळं, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थीटा, मग ती व्हॅल्यू चेंज केली कॉस स्क्वेअर थीटा. ओके, नंतर मग या पूर्ण रोला सेकंड रोला कॉस थीटाने डिवाइड केलं, 0 अपॉन कॉस थीटा 0, कॉस थीटा अपॉन कॉस थीटा 1, साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन कॉस थीटा इज साइन थीटा, देन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इज कॉस थीटा, देन वी हैव टू चेंज अबाउट ए इनवर्स, हा माझा काय असणार आहे, ए इनवर्स असणार आहे, हा माझा काय आला, रिक्वायर्ड इनवर्स आला. मग आता एक लक्षात घ्या, याच्यात पुढच्या एक्झाम्पल मध्ये जे 17 नंबरचं एक्झाम्पल आहे होमवर्कला मी देतोय, होमवर्क एक्झाम्पल
त्याच्यामध्ये लक्षात घ्या की याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. फक्त मी तुम्हाला हिंट त्याच्यामध्ये देऊन देतो. तास सेक थीटा टॅन थीटा टॅन थीटा सेक थीटा डिटरमिनंट काय आहे याचा? याचा डिटरमिनंट काय आहे? सेक इंटू सेक विल बी सेक स्क्वेअर, टॅन इंटू टॅन विल बी टॅन स्क्वेअर. सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर वन की मग लक्षात घ्या नक्की वन येतोय. वन येणार बरोबर ना? मग तो वन आला नंतर मग याला जर वन करायचं असेल तर काय करशाल तुम्ही? सिक्स ने डिवाइड नाही करायचं नंबर्स. इथे काय घेतलं आपण? इथे डिवाइड केलं होतं का पहिल्या एलिमेंट साठी? एकदा जर वन मिळाला बाकीचा काही प्रॉब्लेम येत नाही मग. पण इथे आपल्याला वन करायचं होतं त्यामुळे मी आयडेंटिटी मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. इथे इथेच करेन ना मी आयडेंटिटी. काय माझी? सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू वन. इथे कशी होती? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू वन. तसं इथे नाही आहे ना. इथे सेक स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा आहे. सॉरी सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा आहे. मग याला सेक ने मल्टीप्लाय करा आर वन ला आणि आर टू ला मायनस टॅन ने मल्टीप्लाय करा. सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर म्हणजे ऑब्व्हियसली हा काय आहे? वन. हा इलेव्हन शेड होऊन जाईल तिथे ऑब्व्हियसली व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ओके आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला इझिली कन्वर्ट करते. जर पहिली स्टेप आली तर बाकीचं ॲज इट इज समजायला लागेल. कळतं इथपर्यंत? ठीक आहे. आपले हे टू क्रॉस टू चे एक्झाम्पल सर्व एक्झाम्पल सर्वांनी व्यवस्थित कम्प्लीट करा. त्याच्याशिवाय मी थ्री क्रॉस थ्री कडे जाणार नाही. मला होमवर्कचे एक्झाम्पल आधीचे सुद्धा मला हे 17 एक्झाम्पल प्रत्येकाचे सर्व पूर्णपणे कम्प्लीट पाहिजे. ए टू झेड कम्प्लीट पाहिजे आणि तेही प्रत्येकाला. नुसतं एक आणि दोन जणांचं नाही. आणि लक्षात ऍडिओ कोणाचा ऑन ऑफ करायचा आहे? मला पूर्ण एक्झाम्पल म्हणजे आपण होमवर्कचे जेवढे पण मी एक्झाम्पल दिले ते सर्वच्या सर्व एक्झाम्पल मला कम्प्लीट पाहिजेत. हे लक्षात घ्या 17 एक्झाम्पल पूर्णपणे पाहिजेत मॅट्रासिसमधले. आणि डाऊट असेल तो क्लिअर करा. नुसतं फक्त समजलेलं नाही आहे किंवा डाऊट आलाय किंवा तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तो डायरेक्ट विचारा ना. ओके आणि जर तुम्हाला याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल आपण वाटल्यास तुम्हाला जे एक्झाम्पल 17 एक्झाम्पल मध्ये कोणाला काही समजलेलं नसेल ती एक्झाम्पल परत एकदा समजून घ्या. वाटल्यास नसेल कळलं तर आपले लेक्चर आहेत ऑलरेडी रेकॉर्डिंग आहे त्यामुळे तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित बघू शकता. ओके ठीक आहे. उद्या आपण अगोदर ज्यांचे एक्झाम्पल्स मध्ये काही डाऊट आहेत ते क्लिअर करू आणि मग त्यानंतर आपण थ्री क्रॉस थ्री कडे जाणार. ओके ठीक आहे.